मैं हूँ जाफर उस्मान शेख। आज हमें कमानी वार्ड नंबर 164 के अंदर एलवाड़ विभाग के अंदर है। यहाँ के जो है नगर सेवक हरीश बांदिरगे वो यहाँ पे मौजूद नहीं है, और जिनका काम था, जैसे कि आप देख सकते हो यहाँ पे जिनका काम था ठेकेदार, वो काम नहीं कर रहे हैं। तो इसीलिए खुश दिलीप मामा लांडे शिवसेना आमदार, उनको रास्ते पर आना पड़ा और उनको ही साफ सफाई अपने हाथों से करनी पड़ी। साथ ही साथ आप देख सकते हो शिवसैनिक भी है, साथ ही साथ पूरे शिवसैनिक जो है काम कर रहे हैं, और दिलीप मामा लांडे जो है वो खुद रास्ते पे उतरे हैं। जिनकी जिम्मेदारी है वो यहाँ पे कोई नहीं है, परंतु मैं माझं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी गेले 4-5 दिवस या रस्त्यावरती संपूर्ण घाण पाणी वाहत आहे, आणि या पाण्यातून माझ्या या सुंदरबाग संजयनगर विभागातील लोकांना पाण्यातून जावं लागतं आहे। म्हणून या ठिकाणी मी स्वतः सर्व शाखाप्रमुखांना घेऊन, शिवसैनिकांना घेऊन या ठिकाणी उतरलेलो आहे। कारण महानगरपालिकेचे कोणी अधिकारी नाही आहेत, ज्याला ठेका दिलेला आहे तो ठेकेदार पण गायब आहे। गेले 2 तास मी याला फोन करतो, तो पण येत नाही आहे। म्हणून वस्तुस्थिती काय या ठिकाणी पाहिली असेल आपण, संपूर्ण भरलेलं आहे। आणि या परिस्थितीमध्ये ठेकेदाराची जिम्मेदारी असताना त्यांनी काम केलं नाही आहे, म्हणून ठेकेदाराची जिम्मेदारी ठेकेदाराला दाखवलेलं आहे की या ठिकाणी किती कचरा आहे तो ठेकेदार स्वतः पाहतोय आणि स्वतःकडे पण घेतलेला आहे। ठेकेदाराला माहिती झालं पाहिजे की या विभागातील लोकांना घाणीतून जात असताना काय त्रास होतो, तसाच त्रास ठेकेदाराला झाला पाहिजे, या ठिकाणी दाखवून दिलेला आहे। 164 के लोगों ने जिनको चुनके दिया है नगर सेवक बोल के, उनका भी कुछ कर्तव्य होता है? मला लोकांनी विधायक म्हणून निवडून दिले, आमदार म्हणून निवडून दिले, म्हणून माझं कर्तव्य आहे, म्हणून मी माझं कर्तव्य पूर्ण करतोय। इतर लोकांबद्दल काय आहे ते लोकांनी बघावं। ये शिवसेना आमदार श्री दिलीप मामा लांडे इनका कहना है कि मैं अपनी जिम्मेदारी निभा रहा हूँ, बाकी लोगों की जिम्मेदारी वो देखे, लेकिन जो ठेकेदार है उनकी हालत अवस्था देखिए, क्योंकि जिनका जो काम था वो नहीं कर रहे। तो मैं हूँ जाफर उस्मान शेख, अखबार न्यूज़ से।